फुलंब्री तालुक्यातील खामगाव वाडा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. फुलंब्री बाजार समिती व राजेंद्र फायबर जिनिंग प्रेसिंग खामगाव फाटा यांच्या वतीने शिशिहाय शासकीय कापूस खरेदी केंद्राचं उद्घाटन रविवार रोजी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून कापूस पणन महासंघाचे संचालक शिवाजी दसपुते, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार कैलास पाटील, सभापती किशोर बलांडे, विभागीय व्यवस्थापक विनायक ठिगळे, दामोदर नवपुते, नितीन देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, संचालक महादू डकले, विजय मोरे, नामदेव काळे, प्रभाकर सोटम, शिवाजी पाथरीकर, रवींद्र काथार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये आमदार हरिभाऊ बागडे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. शिष्याची जबाबदारी नाही आणि शिष्या एकच पाहतंय की तुमच्या कापसामध्ये 65% सरकी असली पाहिजे, 35% रुई असली पाहिजे. जर तुमचं हे गणित बिघडलं तर ग्रेडर चांगला नाही असं त्याचा अर्थ होतो. त्यांनी ग्रेडिंग चांगलं केलं नाही, हे स्टँडर्ड आहे. 35% रुई आणि 65% सरकी हे प्रमाण द्यावं लागतं. आणि जर प्रमाण जुळलं नाही तर शिष्या फुकट पैसे नाही देणार. फुकट नाही पैसे देणार ते. आणि म्हणून हे सगळं व्यवस्थित करायचं असेल तर ती सगळी यंत्रणा व्यवस्थित असली पाहिजे. ती व्यवस्थित चालली पाहिजे आणि व्यवस्थित चालली तर शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी सगळे बोलतोय. मला कोणावर राग नाही किंवा कोणावर मला दोष नाही. आता आता सत्तार साहेब असं म्हणले की या वर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे, बरोबर आहे. माझ्या तर मी मला ते कळलं द्या की एक उसावाले शेतकरी खुश आहे फक्त, आणि थोडेसे अद्रक वाले त्यांचं उत्पादन बरं, बाकी सगळं पीक हे कमी आहे. तुम्ही नदीला येत आहे लापडाला 5825 रुपयाचा भाव लावा. चिंता करू नका, समुद्रातून एखादा तांब्यावर पाणी इकडे इकडे गेलं तर काही फरक पडत नाही, तर त्याच्या घशामध्ये गेलं तर सरपात्री जेवण जातं. हे लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा. आणि याच्यामध्ये कुठेही काहीही चूक होणार नाही त्याची दक्षता घ्या. नाही तर तुम्हाला म्हणाल आपला साहेब काय म्हणेल, आपले दसपुते साहेब काय म्हणेल, अरे मी काहीतरी 20 पुते मी हा त्याच्यापेक्षा हा त्यांनी म्हणा बरोबर बोलले. असं आहे त्यांची इच्छा आहे, पण ते बोलत नव्हत्या बोलायला. मी तर मंत्री आहे, मला थोडी मजबुरी आहे, मंत्री नसतो. परंतु मंत्री असल्यानंतर सरकारमध्ये सरकारच्या, परंतु माझा जीव तुमच्यामध्ये पाहिजे, नंतर मुंबईमध्ये. यासाठी एक शेतकऱ्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी काम करण्याची संधी दिली त्याचा सोना व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या या कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. ही भावना केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, सर्वांनी करायला पाहिजे. मी काही बोलणार नाही की फक्त राज्य सरकारची जबाबदारी आहे, केंद्रही मदत करतो. पण केंद्रामधल्या ज्या तिकडून सीसीआयच्या ऐवजी सीसीआयची खरेदी कधी लिमिट संपलं तरी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याचा शेवटचा एक एक बोंड जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत खरेदी करणार ही सरकारतर्फे मी आपल्या सर्वांना गवाही देतो. दरम्यान या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सभापती श्री जाधव यांनी केलं. यावेळी सभापती चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं की यापुढेही कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांकडून मार्केट फी वसूल केली जाणार नाही आणि शेतकरी व व्यापारी यांना सहकार्य केलं जाईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.